लक्ष्मी आणि पाडवा पूजेसाठी विविध वस्तू खरेदी करण्यासाठी व्यापाऱ्यांनी शहराच्या मुख्य बाजारपेठांमध्ये गर्दी केली होती फुलं पूजा साहित्याच्या विक्रीमधून चांगलीच उलाढाल आहे शहरातील मुख्य बाजारपेठांमध्ये दीपावलीनिमित्त विविध वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांची आजही गर्दी होती प्रामुख्यानं आज म्हणजे मंगळवारी छोटे मोठे व्यापारी उद्याच्या म्हणजे लक्ष्मीपूजन आणि पाडवापूजेचं साहित्य खरेदी करण्यामध्ये व्यस्त होते त्यामुळं विशेष करून पूजेसाठी झेंडूची फुलं पानपूजा साहित्य कॅलेंडर अशा वस्तूंची चांगल्या प्रमाणामध्ये विक्री झाली याशिवाय विड्याची पानं वेगळ्या प्रकारची फुलं पेढे फटाके या वस्तूंचीही मोठ्या प्रमाणामध्ये विक्री झाली शहर जिल्ह्यातील अनेक व्यापाऱ्यांनी या वस्तू दुकानपूजेसाठी खरेदी केल्या त्यामुळं या बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये व्यापाऱ्यांची गर्दी होती याशिवाय या, या बाजारपेठांमध्ये अगदी दृष्टभाऊली विक्रीपासून ते भोपळा मिरची लिंबूपर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये विक्री झाली या वस्तू विक्री करणारा वर्ग अत्यंत गरीब असल्यानं त्यांनाही या निमित्तानं चांगला रोजगार मिळालाय एकूणच या बाजारपेठांमध्ये दुसऱ्या दिवशीही विविध वस्तू विक्रीतून चांगलीच उलाढाल झाली बुधवारी लक्ष्मीपूजन असून गुरुवारी पाडवा आहे त्यामुळं शहरातील ठिकठिकाणच्या बाजारपेठांमध्ये खरेदीदारांची संख्या राहणारच आहे पाडव्यानंतर साड्या ब्लाऊज महिलांना आवश्यक असलेले साहित्य या विक्रीच्या दुकानामध्ये ग्राहकांची गर्दी असणार आहे ही गर्दी जवळपास तुलसी विवाहापर्यंत अशीच चालू राहील ग्रामीण भागामध्ये मात्र दुष्काळजन्य परिस्थिती असल्यानं दिवाळी सणाची उलाढाल फार कमी प्रमाणात आहे मात्र शहरामध्ये या निमित्तानं चांगलीच उलाढाल झाली ही समाधानकारक बाबच म्हणावं लागेल